शिक्षक बंधूंनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर शिक्षक मित्रांनो, ज्या काही अल्पसंख्याक शाळा आहेत, या अल्पसंख्याक शाळांमध्ये जेवढे काही अतिरिक्त शिक्षक आहेत, तेवढ्या संपूर्ण शिक्षकांचं आता समायोजन करण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. आणि त्याविषयी ग्रामविकास विभागाने शुक्रवारी एक परिपत्रक काढून तशा सूचना शालेय शिक्षण विभागाला दिलेल्या आहेत, त्यावर आधारित ही बातमी आहे. म्हणजेच जे काही अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्त शिक्षक आहेत, त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिलासा देणारी ही बातमी आहे. तर मित्रांनो, राज्यात केलेल्या संच मान्यतेनुसार 2703 शिक्षक अतिरिक्त ठरलेले आहेत. हे शिक्षक अतिरिक्त ठरून अनेक वर्ष उलटले तरी सर्वांच्या समायोजनाचा मार्ग अद्याप मोकळा झालेला नव्हता. यातच आता अल्पसंख्याक शाळांमध्येही अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होणार आहे. यामुळे अतिरिक्त शिक्षकांना मोठा दिलासा हा मिळालेला आहे. राज्यात करण्यात येणाऱ्या पटपडताळणीनंतर विद्यार्थी आणि शिक्षक गुणोत्तर तपासून कमी विद्यार्थी आणि जास्त शिक्षक असलेल्या शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरविण्यात आलेले होते. आता ग्रामविकास विभागाने शुक्रवारी एक परिपत्रक काढून शालेय शिक्षण विभागाने ज्या जिल्हा परिषद शाळांमध्ये नियुक्तीची यादी दिली आहे, त्यानुसार कार्यवाही करण्याबाबत सूचना सुद्धा या परिपत्रकामध्ये दिलेल्या आहेत. यातच आता प्राथमिक शिक्षण संचालनालयाने या शिक्षकांचे समायोजन करताना अल्पसंख्याक शाळांतील रिक्त पदाचाही विचार करावा असे परिपत्रक काढलेले आहे. तर जे काही ग्रामविकास विभागाने परिपत्रक काढलेलं होतं, त्या परिपत्रकाचा संदर्भ देऊन संचालक शिक्षण यांनी सुद्धा परिपत्रक काढलेलं आहे. आणि या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की या सर्व समायोजनामध्ये किंवा रिक्त जागामध्ये आणि अतिरिक्त जागामध्ये अल्पसंख्याक शाळांतील रिक्त जागाचा किंवा पदाचा सुद्धा विचार करावा असं त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे. त्यामुळे आता जास्तीत जास्त अतिरिक्त शिक्षक सामावून घेतले जाऊ शकतील अशी आशा ही व्यक्त होत आहे. त्यामुळे अल्पसंख्याक शाळांमध्ये जे काही अतिरिक्त शिक्षक आहेत, त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिलासा देणारी ही बातमी आहे. आणि तशा प्रकारची जी काही कार्यवाही आहे, ती आता वेगाने होत चाललेली आहे. यावर ग्रामविकास विभागाने परिपत्रक काढलेलं आहे आणि या परिपत्रकाचा संदर्भ देऊन संचालक शिक्षण यांनी सुद्धा परिपत्रक काढलेले आहे. आणि समायोजनाची जी काही प्रक्रिया आहे, ती झपाट्याने सुरू आहे. संबंधित परिपत्रक आपल्या चॅनलवर आपण टाकलेले आहेत, त्याचे सुद्धा व्हिडिओ, बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवर मित्रांनो आहेत. जर आपल्याला संच मान्यता असू द्यात, बिंदू नामावली असू द्यात, किंवा समायोजन, त्याचबरोबर इतरही शिक्षण विभागाचे अतिशय महत्त्वाचे जे काही परिपत्रक आहेत, ते सुद्धा आपल्या चॅनलवर मागील व्हिडिओमध्ये आपण बघू शकता. तर शिक्षक बंधूंनो, आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.